व्यवसाय आणि त्याभोवती येणारे प्रश्न बदलत आहेत. इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणत असताना अडचणींचा सामना करण्याची क्षमता असणारे बिझनेस किती हाही प्रश्न आणि अडचणी वाढत जात आहेत. आणि अशाच सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी देशपांडे सरांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. तो उपक्रम नेमका काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, दे आसरा फाउंडेशन असं म्हणत तुम्ही आज एक मोठा इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे, ज्याच्यात फक्त मदत हा एक भाग आहे पण पॉलिसी लेवललाही अभ्यास केला जातो आहे. काय नेमकं या उपक्रमाच्या ॲक्च्युली हा उपक्रम आता नवीन नसून 10 वर्ष होत आले, पण ह्याच्या या उपक्रमामध्ये आम्ही बेसिकली 3 गोष्टी करतोय. एक म्हणजे उद्योजक जे आहेत ब्रॉडली त्यांना आम्ही नॅनो एंटरप्रेन्युअर म्हणून क्लासिफाय केलं आहे. तर हे नॅनो एंटरप्रेन्युअर कोण की 10 लाख ते 1 कोटी किंवा त्या रेंजमधली, कारण आपण SME जेव्हा म्हणतो तेव्हा 250 कोटीपर्यंत होतात. तर या ग्रुपला लागणारी प्रॉब्लेम्स आणि त्यांना कसं काय आपण हेल्प करू शकतो किंवा सपोर्ट करू शकतो यावरती हा देसराचा मेन फोकस आहे. तर आम्ही ब्रॉडली 3 गोष्टी ज्या म्हटल्या त्या करतो, त्यामध्ये एक म्हणजे सीड नर्चर करणं. हा आपण नवीन उद्योजक तयार व्हावे यासाठी सर्वांना प्रेरित करतो किंवा उत्स्फूर्त करतो आणि त्यांना काय लागणार आहे नवीन उद्योजक सुरू करायला, नवीन काम सुरू करायला, त्याच्याबद्दल जी काय माहिती लागते ती आम्ही देसराच्या थ्रू प्रोव्हाइड करतो. त्यानंतर एकदा उद्योग सुरू झाला की त्यांच्यात बरेचसे इश्यूज असतात की मला लोन पाहिजे आहे, मला मार्केट ॲक्सेस पाहिजे आहे, कस्टमर ॲक्सेस पाहिजे आहेत, कम्प्लायन्सेसाठी इश्यूज आहेत. त्या सगळ्यांना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या पण आम्ही देसरामध्ये सपोर्ट करतो. आणि तिसरं असं आहे की पॉलिसी ॲडव्होकेसी, त्यांच्या स्टोरीज, नवीन गोष्टी सांगणे, याच्यासाठी आम्ही एक यशस्वी उद्योजक आणि एक देसरा सेंटर फॉर नॅनो एंटरप्रेन्युअरशिप असं एक गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सराउंड म्हणजे जे उद्योजकांना लागणाऱ्या गोष्टी ह्या पॉलिसी वगैरे कशा याव्या यासाठी आम्ही मदत करतो. स्टार्टअप इंडिया असेल, इज ऑफ डुईंग बिझनेस असेल, अशा अनेक गोष्टी सरकारच्या पातळीवरती केल्या जातात, पण खरंच यातनं काही साध्य होतंय असं वाटतंय का? आता जेव्हा तुम्ही पॉलिसी लेवलचा अभ्यास करताय, या सगळ्या उद्योजकांशी बोलताय, त्यावेळेला त्यांना येणाऱ्या अडचणी काय जाणवतात आणि काय बदल व्हायला पाहिजे असं वाटतं? काय ना, आपल्याकडे भारतामध्ये आपला देश मोठा आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे उद्योजक आणि बऱ्याच प्रकारचे उद्योग लागणार आहेत. स्टार्टअप इंडिया जे आहेत ते थोडे मोठे किंवा इनोव्हेटिव्ह किंवा VC फंडेड किंवा अशा प्रकारचे जी उद्योग होणार आहेत, जी मोठी जास्ती व्हॅल्यू क्रिएटिंग बिझनेसेस होणार आहेत, ते स्टार्टअप इंडियामध्ये जास्ती करून सपोर्टेड आहेत. आम्ही देसरामध्ये जे अजून छोटे उद्योजक आहेत सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये म्हणू आपण, म्हणजे फोटोग्राफर्स, ब्युटी सलॉन्स, फूड काउंटर्स किंवा अशा जे छोटे छोटे उद्योग जे आपल्याला रस्त्यात सगळीकडे दिसतात, त्या सगळ्यांना लागणारी मदत ही याच्यावरती आम्ही मेन फोकस करतो आहे. तर स्टार्टअप इंडियामध्ये जसं इक्विटी ओरिएंटेड बिझनेसेस असतात, आमचे हे सगळे बिझनेसेस जास्ती करून कॅश फ्लो जनरेटिंग लोनवरती पैसे गोळा करायचे आणि ते खर्च करायचे आणि ते खर्च झाले की पुन्हा वाढवायचे, हा जो सायकल आहे या प्रकारचे बिझनेसेसवरती आम्ही मोस्टली फोकस करतो. पॉलिसी लेवलला काय गोष्टी आढळल्या? म्हणजे मगाशी जसं अभ्यास मांडला गेला त्याच्यामध्ये लोनच्या उपलब्धतेपासून कॅश फ्लो पर्यंत अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये अजूनही अनविज्ञता आहे म्हणा किंवा तेवढं अज्ञान आहे त्यांच्यामध्ये, काय करायचं हे कळत नसतं, तर कोणत्या गोष्टी पॉलिसी लेवलला केल्या गेल्या पाहिजेत असं वाटतं? आता हाय लेवल आम्ही पुन्हा या गटासंबंध बोलतो की नॅनो एंटरप्रेन्युअरशिप 10 लाख ते 1 कोटी या गटासाठी काय लागणार, तर या लोकांना क्रेडिट ऍक्सेस हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि आज 250 कोटीपर्यंत SME म्हटल्यावर बँक्स चा जोर जास्ती मोठ्या उद्योजकांकडे, त्यामुळे छोटे उद्योजक 50 लाख 8 लाख 60 लाख 10 लाख 15 लाख त्यांना जे लागणारी मदत लागते ती त्यांना मिळू शकत नाही, म्हणून हा एक भाग झाला. दुसरं कसं आहे की कम्प्लायन्ससाठी पण जे छोटे उद्योजक आहेत त्यांना लागणारं कम्प्लायन्स खूप जास्ती आहे आणि बरेचसे त्यामुळे कम्प्लायन्ससाठी काहीच सर्टिफिकेट किंवा कम्प्लिटली इन्फॉर्मल असतात. तर त्या दोघांमध्ये मध्ये काहीतरी घेऊन आपण असं काहीतरी कम्प्लायन्स करावं ज्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटावं की मी इन्फॉर्मल नसून फॉर्मल असावं, पण इतकं कॉम्प्लिकेटेड कम्प्लायन्स नसावं की कोणी करणारच नाही, या दोनमध्ये कसं काय मीन काढता येईल हा एक महत्वाचा आम्ही मुद्दा विचार करतोय आणि याच्यामध्ये पण गोखले इन्स्टिट्यूट या विषयावरती काम करते. अस्थिरता हा एक मोठा फॅक्टर आहे, म्हणजे पॅन्डेमिक नंतर कोरोना नंतर जास्त प्रमाणात ते जाणवलेलं आहे आणि ज्या उद्योजकांसाठी तुम्ही काम करताय त्यांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला होता, तर त्या दृष्टीने काही पावलं टाकायला पाहिजेत असं वाटतंय? हो, म्हणजे आता कसं आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये डिजिटल वगैरेमुळे बराचसा फरक झालेला आहे आणि त्यामुळे बरेच उद्योजकांची सगळी काम करण्याची पद्धत बदललेली आहे. आपण QR कोड, UPI वगैरे अशा सगळ्या गोष्टी पण सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स वाढलेले आहेत, त्यामुळे आता अकाउंट ॲग्रिगेटर वगैरे असे बरेच नवीन स्कीम्स येत आहेत. पण बरेचसे उद्योजक होते त्यांना खूपच फटका बसला आहे, त्यांना त्यांच्या फायनान्शियल सिच्युएशनमध्ये पण प्रॉब्लेम आहेत. असं काहीतरी गव्हर्नमेंटनी थोडंसं त्या लोकांना मदत करून जर त्यांना
पुढच्या लेवलला आणता आलं तर त्याचा बराच उपयोग होऊ शकेल. पण असे बरेच उद्योजक पण आहेत ज्यांनी याचा फायदा घेतला आणि ऑलरेडी डिजिटल झाले आहेत आणि त्यांनी त्यांना त्यांचा बिझनेस बऱ्यापैकी फरक झालेला आहे. त्यामुळे मी म्हणतो की पॅन्डेमिकमध्ये काही बिझनेसेस खूपच चांगले झाले आहेत आणि काही बिझनेसेसची परिस्थिती जरा जी होती त्याच्यापेक्षा बरीच वाईट झालेली आहे. त्यामुळे मिक्स आहे. सर शेवटचा प्रश्न, म्हणजे देयास्त्राबद्दल तर आपण बोलतोच आहोत पण या अस्थिरतेच्या निमित्ताने सध्या ट्विटर असेल, अमेझॉन असेल, सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये आता बघायला मिळतं की एक अस्थिरता आहे. त्याचा परिणाम अर्थातच सगळ्यांवरती खाली एस्केले हे होतच असतो. तुमच्या दृष्टीने आता काय परिस्थिती तुम्हाला दिसते, कारण लेऑफ्स मोठ्या प्रमाणावर होतील आणि पुन्हा एकदा 2008 सारखी परिस्थिती येईल का काय अशी भीती व्यक्त केली जाते. हा जो आहे ना, हा जगामध्ये जरी हे सगळे प्रॉब्लेम असेल तरी भारतातच हे सगळे प्रॉब्लेम असावे असं काही गरज नाही आहे. आपली इकॉनॉमी सध्या बऱ्यापैकी सुदृढ आहे आणि बरेच नवीन उद्योजक आहेत, आपल्याकडे लोकही जास्ती आहेत, आपण सॉर्ट ऑफ स्वावलंबी पण आता बऱ्यापैकी झालो आहोत. त्यामुळे आपण जगात सगळे प्रॉब्लेम आहेत म्हणून ते आपल्याकडेही असावेत आणि आपण आपले स्वतःचे प्रॉब्लेम न क्रिएट करता आपण आपली कामं चालू ठेवली तर हा प्रॉब्लेम भारतात येणार नाही असं मला वाटतं. जॉब्स जरी गेले तरी नवीन जॉब्स तयार होतील. आपण आता $2 trillion इकॉनॉमी म्हणतो आपली, आपली 2.5 trillionची मला खात्री आहे की पुढचे 5 ते 6 वर्षामध्ये आपण 5 trillionपर्यंत नक्की जाऊ. आपण जगातल्या top 5 आहोत, डेफिनेटली top 3 जाऊ. तर या सगळ्यामध्ये जी ग्रोथ होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक उद्योजक आणि छोटे उद्योजक त्यांना ह्याच्यातनं नक्कीच फायदा होईल आणि प्रत्येकाने आपलं काम करावं आणि माझा बिझनेस कसा वाढवावा. आणि छोट्या उद्योजकांनी स्पेशली हे मॅक्रोचे जास्ती विचार न करता आपले मायक्रो विचार ठेवले तर आय थिंक इफ एव्हरीबडी इज हॅपी देन विल यू नॉट वरी अबाउट द ग्लोबल प्रॉब्लेम्स दॅट मच. त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही असं तुम्हाला वाटतंय ग्लोबल? असं मी म्हणणार नाही की इम्पॅक्ट होणार नाही, पण आपण हा इम्पॅक्ट आपल्या दृष्टीने अवॉइड करू शकतो. आणि म्हणजे छोट्या उद्योजकांनी सगळ्या जगाची प्रॉब्लेम्स स्वतःवर घेण्याची गरज नाही आहे. आपली प्रॉब्लेम्स आपण सोडवली तर आपला फायदा आहे आणि मग यु नो इफ एव्हरी वन इज डुईंग फाईन देन देर आर ग्लोबल प्रॉब्लेम्स बट लेट द वर्ल्ड डील विथ इट. यू एज अ स्मॉल बिझनेस डोंट नीड टू वरी अबाउट इट. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन आदर्श कटके सह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.